रात्री खिचडीसाठी साबू भिजत घातलेला, त्यातीलच एक वाटी साबू इथे घेतलेला आहे. आता चिवड्याचा साबू आपण तयार करतो आहे. 1 लिटर किंवा 1.5 लिटर पाणी सुरुवातीला गॅसवर उकळायला ठेवायचं आहे. पाणी उकळते तोपर्यंत एक ताट घ्यायचं आहे आणि हे ताटाला तेल लावायचं आहे. असं सगळीकडून तेल लावायचे. आता हे ताटाला तेल लावलेलं आहे आणि आपण जो शाबू भिजून घेतलेला तो या ताटामध्ये पसरवून घ्यायचा आहे. जवळजवळ निम्मा शाबू यामध्ये पसरवून घ्यायचा आहे. हे असं हे यामध्ये शाबू आपण पसरून घेतलेला आहे आणि वाटीत थोडा शाबू शिल्लक आहे तो मी दुसऱ्या ताटात पसरून घेणार आहे. इकडे गॅसवरचं पाणी उकळलेलं आहे, त्याच्यावर एक चाळण ठेवायची आहे. आपण मोदक जसं उकळून घेतो तसं हे शाबू वाफ आणून द्यायचे शाबूला. ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं हे शाबू वाफून घ्यायचे आहेत. आता हे 10 मिनटं आपले झालेले आहेत, बघूया शाबू वाफले का. शाबू चांगले वाफलेले आहेत, बोटानं दे बघू जरा. एवा चांगले शाबू वापरले, सगळे मऊ झालेत शाबू. आता हे ताट काढूया आणि यामध्ये दुसरं ताट ठेवूया. हे असं दोन्हीही ते शाबू 10-10 मिनटं वाफून घ्यायचे आहेत. एवा हे आता आपलं एक पहिलं ताट वाफून झालेलं आहे. एका भांड्यात गार पाणी घ्यायचं आहे. गार म्हणजे हे बर्फाचं पाणी नाही आहे, नॉर्मल पाणी आहे. आणि हे शाबू आता आपण वाफलून काढलेले आहेत त्यामुळे ते गरम आहेत, त्यामुळे हे पाणी त्या ताटामध्ये ओतायचं आहे. गरम असतानाच हे गार पाण्यामध्ये शाबू घालायचे आहेत आणि हे पाण्यात सगळे शाबू काढायचे आहेत. तेव्हा ह्या पाण्यामध्ये शाबू घातले की एक आणि एक शाबू असा सुट्टा होतो. असे हे गार पाण्यात शाबू घालायचे आहेत. दोन्हीही ताट असे उकळून घ्यायचे आहेत आणि चाळण घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये हे शाबू असे 5-10 मिनटं आपण गाळायला काढायचे आहेत. आता एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे. हे तुम्ही ताटातही तेल लावून वाळवू शकता. आणि जे आपण शाबू गाळत ठेवलेले होते ते या ताटामध्ये सगळी पसरायचे आहेत. 1-3-4 दिवस चांगले उन्हात कडकडीत असे वाळवायचे आहेत. हे शाबू आता आपले वाळलेले आहेत. आता याचा आपण चिवडा कसा करायचा ते बघूया. तेल कढायला ठेवले, तेल कढलेलं आहे. ह्याच्यात मुठभर शाबू टाकायचे आहेत. तेव्हा तेलात टाकले की शाबू कसा फुलतो. आणि हे शाबूत तळले कसे ओळखायचे, तर त्याचा चरचर आवाज असा बंद होतो तेव्हा हे चांगले तळले असे समजायचे. आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया. आणखीन एक घाणा मी तळून दाखवते. चांगले तेल गाळून हे टिश्यू पेपरवर काढून ठेवायचे आहेत. हे शाबू यामध्ये टाकले की जरा गॅस बारीक करायचा आहे आणि नंतर घाणा काढला की गॅस मोठा करायचा आहे. असे करत हे सगळे शाबू तळून घ्यायचे आहेत. आता हे सगळे शाबू आपले तळून झालेले आहेत. एकदम असे खुसखुशीत शाबू तळून झाले आहेत. तुम्हाला कठीण अजिबात शाबू लागणार नाही यातला. एवढं बोटानं असं मोडलं तरी सगळा चुरा होऊन जातो. आता इथे एक 1/2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच तेलामध्ये 1/2 वाटी शेंगदाणे तळायचे. एवढ्या शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत. लालसर होईपर्यंत असे तळायचे आहेत. आणि ते जे आपण शाबू तळून ठेवलेले होते त्याच्यामध्ये काढायचे आहेत. आता काजू घेतलेले आहे 1/2 वाटी. हे काजूही लालसर होईपर्यंत तळायचे आहेत. काजूही आपले आता लालसर तळत आलेले आहेत. आता हे सुद्धा त्या शाबूवर काढायचे आहेत.
एक 6-7 मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्यासुद्धा एकदम कुरकुरीत अशा तळून काढायच्या आहेत. ओलसर मिरच्या काढल्या की चिवडा आपला मऊ पडतो, त्यामुळे मिरच्याही एकदम कुरकुरीत अशा तळून काढायच्या आहेत. मिरच्या कुरकुरीत तळून काढलेल्या आहेत. आता एक अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घ्यायचा आहे. जाड जाड खोबऱ्याचा खीस केलेला आहे. इथे तुम्ही पातळ चकत्या केल्या तरीही चालतील. त्याही लालसर तळून घ्यायचे आहेत. आपलं खोबऱ्याचं किस आता हा लालसर तळत आलेला आहे, तोही त्या चिवड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे सगळं खोबरं, काजू, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या सगळं तळून झालेलं आहे आणि हे आपण छाबूवर सगळं तळून घातलेलं आहे. हा उपवासाचा चिवडा आपण करतो आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साखर घालायची आहे. थोडी साखर, बारीक साखर घालायची आहे आणि सगळंही हलवायचं आहे. ते एकसारखं मीठ आणि साखर सगळ्या चिवड्याला लागलं पाहिजे. उपवासाचा हा शाबूचा चिवडा आपला तयार झालेला आहे. तुम्ही हे शाबू असे करून वर्षभर ठेवले तरीही त्या शाबूला काही होत नाही. जेव्हा आपल्याला लागेल तेवढा असा झटपट चिवडा करता येतो. तेव्हाही शाबूच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये. धन्यवाद.